आर्या जाधवने केलाय तिच्या प्रेक्षकांसोबत संपर्क आणि त्यांना सांगितलेली आहे ही महत्वाची सूचना. तर ती सूचना काय आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर सध्याला महाराष्ट्रात फक्त दोन गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे महाराष्ट्रातील निवडणूक कधी होणार आणि दुसरी म्हणजे आर्या जाधव बिग बॉसच्या घरात परत कधी येणार. तर मित्रांनो, बातमी अशी आहे की इंस्टाग्रामवर आर्यानी एक तासापूर्वी पोस्ट केलेला आहे, एक रील केलाय ज्याच्यामध्ये ती अमरावतीला तिच्या गावाला जाताना दिसत आहे आणि तिने कॅप्शन टाकले की जग कोणालाच जगून देत नाही, तरी पण आपल्याला या जगात जगावं लागतं, जसं दिसतं तसं कधीच नसतं. या असं बोलत आर्यानी एक कोड्यात सगळ्यांना टाकलेलं आहे. सुखातही कधी कधी दुखावते, कधी फुकाची हाव घोर लावते, कोणास गावते कोणा न गावते आयुष्य हे. मित्रांनो, आर्या नेमकी घरी चाललीये का हा आर्याचा जुना इंस्टाग्रामचा पोस्ट व्हिडिओ आहे हे पण कोणाला समजत नाहीये, कारण की आर्या त्या व्हिडिओमध्ये थोडीशी बारीक दिसत आहे. पण जर आर्या खरंच घरी चाललेली असेल तर आर्याची रिएंट्री 100% ऍज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून होणार. पण मित्रांनो, दुसरीकडं आपण जर बघितलं बिग बॉसच्या घरात जर बघितलं तर आपल्याला आज निक्की ही चर्चा करताना दिसत आहे अरबाज सोबत की जर आर्या वापस आली ना, जर आर्याला वापस बिग बॉसनी घेतलं तर ती बिग बॉसचा शो जिंकून जाईल. त्यावर अरबाज बोलतो की तू काय काय बोलतेस रे. त्यावर निक्की बोलते की असं नाही, मी जेव्हा बिग बॉस हिंदीमध्ये होते तेव्हा तिथं असंच एक घडलं होतं, राहुल वैद्य नावाचा एक कंटेस्टंट होता आणि त्याला पण बिग बॉसनी घराच्या बाहेर काढलं होतं, पण त्यानंतर त्याची फॅन फॉलोईंग इतकी होती की त्याला वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून परत आणलं होतं आणि तो बिग बॉसचा रनर अप राहिला होता. म्हणजे मित्रांनो, निक्कीला पण मनात कुठं ना कुठं भीती आहे की आर्या जर वापस आली तर आर्या ती ट्रॉफी घेऊन जाईल. तर मित्रांनो, घराच्या आत पण आर्याबद्दल चर्चा चालू आहे की आर्या घरात यावं नाही असं निक्कीला वाटतं आणि घराच्या बाहेर पण आर्यानी सगळ्यांना कोड्यात टाकलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की जर आर्याची वाईल्ड कार्ड एंट्री झाली तर आर्या बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाईल की नाही, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.